या संजय राऊतने जे केलंय हे आम्हाला पाहताना सुद्धा त्रास होतो। आता दारोदारी भीक मागण्याची जी काही वेळ आलेली आहे ती फक्त संजय राऊतमुळे आली। संजय राऊतला काही धरपोस नाही आहे। संजय राऊत हा उद्धव ठाकरेला जेवढं डुबवायचं तेवढं डुबायचा प्रयत्न तो करतोय। कर्नाटकाचं घातलं इथे शर्ट आता राज्यात देशभरात याची चालली आहे की हे सगळं बदलणार, सगळे जाणार, तुम्ही जाणार तेही जाणार, असं सन्माननीय संजयजी राऊत म्हणाले। सन्माननीय संजय राऊत काही बोलू शकतात, संजय राऊतला काही धरपोस नाही आहे। संजय राऊत हा उद्धव ठाकरेला जेवढं डुबवायचं तेवढं डुबायचा प्रयत्न तो करतोय। कर्नाटकच्या निवडणुकीचा निकाल काँग्रेसतर्फे लागला, त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे। आणि दर टर्मला तिथं परिवर्तन होतं हे सर्वांना माहीत आहे। भाजपचं काय चुकलं किंवा काँग्रेस कसे आक्रमक झाली किंवा काँग्रेसने कसं सत्ता मिळवली हा भाग जरी असला त्याचा परिणाम देशभरात होईल असं कधी होत नसतं। ममता जिंकली, देशभरात काही परिणाम झाला का? ममता पश्चिम बंगालमध्ये एक हाती सत्ता आली, तिथेही भाजपने पूर्ण ताकद लावली होती। याचा निवडणुकीचा त्याचा काही एवढा परिणाम दुसऱ्या राज्यावर होत नसतो। परंतु कसं आहे, यांना इतराच्या आनंदामध्ये पेढे वाटण्यामध्ये यांचा आनंद असतो। ते जिंकले मग हे पेढे घेऊन त्यांनी बॉक्स घेऊन चालले पुढे। दुर्दैवानं या अशाच या एका बोलण्यामुळं अशाच करण्यामुळं आज उद्धव ठाकरे गटाला हे दिवस आलेले आहेत। आजही त्यांची काही प्रेस कॉन्फरन्स आहे, पुन्हा शरद पवारच्या त्या सिल्वर ओकवर आहे। त्यांनी हेही सांगितलं की उद्धव ठाकरे आणि इतर सर्वजण त्या बैठकीला जाणार आहे। हे उद्धव ठाकरेला राजकारणामध्ये इतकं लाचार होताना या संजय राऊतने जे केलं आहे हे आम्हाला पाहताना सुद्धा त्रास होतो। आता दारोदारी भीक मागण्याची जी काही वेळ आलेली आहे ते फक्त संजय राऊतमुळे आले। उद्या हाच संजय राऊत साहेब तुम्हाला त्रास होतोय, सिल्वर ओकच्या बाजूला आपलं कार्यालय असलं तर बरं होईल असं सांगायला सुद्धा कमी करणार नाही। असं आहे की तुम्ही पण प्रचाराला गेले होते, तुमचे मुख्यमंत्री पण प्रचाराला गेले होते, मग भाजपाची हार ही तुमची हार आहे असं मानायचं का? असं नसतं, त्यांचा विजय नाही असं नसतं। आमचा काही उमेदवार नव्हता, कुणाचा प्रचार करणं म्हणजे आपली हार झाली असं त्याचा अर्थ होत नसतं। आणि राजकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेले म्हणजे यश आलंच पाहिजे असं होतं का कधी? गेल्या लोकसभेला राहुल गांधीने असं प्रचार देशभर केला, किती खासदार आले निवडून, मग हा त्याचा पराभव झाला तर काय त्याला काय म्हणायचं? प्रत्येक वेळेचं सिच्युएशन वेगळं असतं, एका माणसावर ही निवडणूक अवलंबून नसते, सर्वसामान्य जनतेचा सुद्धा त्यात सहभाग असावा लागतो। सगळ्याच बाजूने पक्ष सोडलेल्या 17 पैकी 16 जणांचा पराभव झाल्याचं कर्नाटकमध्ये लक्षात, या पक्षातून त्या पक्षात होऊ शकतं ना? काय झालं राजकारणामध्ये काही होऊ शकतं, त्यात काय? आज पराभव झाला उद्या विजय होईल, म्हणजे एवढं काय गंभीरतेनं घेऊ नका। तुमचा जो खुर्चा प्रश्न आहे की काय आता तुम्ही पक्ष सोडला पण तुमचं काय होईल, आमची चिंता करू नका। शिवसेना भाजपची युती मजबूत आहे आणि आम्ही निवडून येणार आहोत। संजय राऊतला सुप्रीम कोर्टावरही विश्वास नव्हता, परंतु आता नावेला जर सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, तुम्ही जर त्यांचं स्टेटमेंट पाहिलं तर निकालाच्या एक दिवस अगोदरही सुद्धा ते म्हणत होते सुप्रीम कोर्टावर जर दबाव आला तर हे वाक्य कोर्टाच्या मानहानीचं प्रकरण होऊ शकतं। परंतु आता राहुल नार्वेकर निर्णय देणार नाही, झिरवळ जे बोलले त्याच्यावर त्याचं कॉमेंट्स नाहीत। झिरवळाने विदाऊट काही पाहता पहिल्यांदा ताबडतोबीने स्टेटमेंट दिलं, जर माझ्याकडे हे अपात्रचं प्रकरण आलं तर मी त्यांना सगळ्याला अपात्र करून टाकेन, हे कोणत्या कायद्यात बसतं? मग याला काही नियम नाहीत का? परंतु आता यांना माहिती आहे की आपला पराभव हा निश्चित आहे, सुप्रीम कोर्टाने आपला पराभव केलेला आहे। आता अध्यक्षाकडे आल्यानंतर त्याचीच फेरउजळणी पुन्हा होणार आहे। आणि हा निकाल जेव्हा मग मी सांगितलं होतं बघा आम्ही इथंही हारलो, ही जी काय त्यांची भूमिका आहे, गिरेबी तर टांग उपर, ही त्यांनी कंटिन्यू करायचा प्रयत्न त्यांचा।